नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय वेतन करार समितीच्या सातव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक आयपीए चेअरमॅन राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यामध्ये द्विपक्षीय नवीन वेतन करार संदर्भात महत्वाच्या विषयांवर चर्चा तसेच निर्णय झाले यावेळी सहा बंदरांचे प्रतिनिधी सहा महासंघांचे प्रतिनिधी उपस्थित होते चर्चेदरम्यान व्यवस्थापनाने फेडरेशनच्या प्रतिनिधींना सी कार्यवाहीवर मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून फिटमेंट बेनिफिट वेतन श्रेणी ए याबाबत कोणताही निर्णय देऊ शकत नाही असे सूचित केले दरम्यान सीची आठवी बैठक वीस दिवसात मुंबईत होईल अशी सूचना केल्याची माहिती सी पोर्ट फेडरेशन महामंत्री आणि वेतन करार समिती सदस्य सुदेश पाटील यांनी दिली आहे